पूर्वीच्या लग्नाच्या पंक्तीमध्ये जसा मसाले भात भेटत होता तसाच मसाले भात आज आपण घरी बनवणार आहोत यासाठी लागणारा मसालासुद्धा घरीच बनवणार आहोत खूप सोपी रेसिपी आहे आणि चवीला अप्रतिम लागते एक वेळेस या पद्धतीने नक्की करून बघा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुम्ही विकतचासुद्धा मसाला वापरू शकता पण घरच्या मसाल्याची चव ही वेगळीच राहते त्यामुळे आपण घरीच मसाला बनवून हा मसाले भात बनवणार आहोत सर्वात अगोदर आपण याचा मसाला बनवणार आहोत त्यासाठी मी ते खोबर खीस घेतलेला आहे ते अगोदर भाजून घ्यायचं त्यामध्ये खडे मसाले घालायचे लवंग वेलची मिरे आणि दालचिनी हे सगळं भाजल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आता यामध्ये भाजलेले धनेसुद्धा घालायचे आहेत हे पूर्णपणे थंड झाल्यानंतर याला आपण मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत तुम्ही हे खलबत्त्यामध्ये वाटूनसुद्धा घेऊ शकता याला मी मिक्सरमधून थोडंसं जाडसर असं बारीक करून घेतलेलं आहे आता यासाठी लागणारा ओला मसाला बनवू त्यासाठी मी कोथिंबीर घेतली ओलं नारळ आहे अद्रक आणि लसण आहे आणि एक हिरवी मिरची आहे त्याची पेस्ट बनवून घ्यायची आवश्यकतेनुसार यामध्ये पाणी घालून याची पेस्ट बनवून घेतलेली आहे जास्त पण पाणी घालू नका थोडंसं पाणी घालून याची पेस्ट बनवून घेतलेली आहे हा ओला मसाला आपला तयार आहे यामुळे खूप छान चव येते त्यामुळे हा ओला मसाला नक्की बनवा आता आपण मसाले भात बनवत मसाले भात साठी लागणारे साहित्य बघायचं आहे अगोदर मसाले भात साठी मी वांगी बटाटे टमॅटो गोबी गाजर बारीक चिरलेला कांदा आहे कोथिंबीर आहे थोडेसे शे शेंगदाणे काजूचे तुकडे त्याचबरोबर मटरचे दाणे आहेत दही घेतलेला आहे त्याचबरोबर ओला आणि सुखा मसाला आहे जो अगोदर आपण बनवला होता तो आणि तांदूळ आहे दोन कप तांदूळ मी अर्धा तास अगोदर पाण्यामध्ये भिजू घातलेले आहेत तांदूळ भिजू घालण्याच्या पूर्वी अगोदर स्वच्छ धुवून घेतलेत आणि अर्धा तास अगोदर पाण्यामध्ये भिजू घालायचे आहेत भात बनवण्याच्या आधी आता आपण मसाले भात बनवू हा मसाले भात मी कुकरमध्ये बनवत आहे कुकरमध्ये तीन ते चार चम्मच तेल आहेत तेलाऐवजी तुम्ही तूप पण वापरू शकता त्यामध्ये मोहरी आणि जिरं टाकलं त्यानंतर मटरचे दाणे काजू आणि शेंगदाणे आहेत काजू तुम्ही जास्त प्रमाणात पण घालू शकता तुम्हाला जर आवडत असेल यान तर यानंतर बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि कांदा थोडंसं लालसर होईपर्यंत आपण हे परतून घेणार आहोत याचबरोबर बाकीच्या भाज्या पण मिक्स करायच्या आहेत तुम्ही यामध्ये तोंडली पण घालू शकता आवडत असेल तर कांदा अगोदर आपण भाजून घेतलेला आहे त्यानंतर टमॅटो गोबी वांगे आलू आणि मटरचे दाणे घालत आहोत त्याचबरोबर गाजरसुद्धा आहे थोडं हेल्दी बनवायचं असेल त्यामध्ये तुम्ही बीट पण घालू शकता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं एक वेळेस भरपूर प्रमाणामध्ये भाज्या घाला त्यामुळे खूप छान लागते याची चव हे दोन ते तीन मिनट छान असं परतून घेणार आहोत परतल्यानंतर यामध्ये मसाले वगैरे मिक्स करायचे आहेत मसाल्यामध्ये लाल तिखट हळद आणि मीठ चवीनुसार घालायचं आहे सर्वात अगोदर आपण ओला मसाला घालूत जो अगोदर आपण बनवला होता खोबर आणि लसण आदरचा यामुळे चव पण खूप छान येईल आणि भात थोडासा ओलसर पण होतो मसाला छान परतून घ्यायचा आहे एक ते दोन मिनिट ओल्या नारळामुळे चव फार छान येते आता यामध्ये लाल तिखट घालायचं आहे तर चा आता अगोदर हळद घालत आहे लाल तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि हा काळा मसाला आहे जो अगोदर आपण बनवला होता पूर्ण काळा मसाला मी यामध्ये घालत आहे यामुळे हा पुलाव थोडासा काळसर होतो आणि चव पण फार छान येते हे छान असं एक वेळेस मिक्स करून घ्यायचं घरी बनवलेला मसाला आहे त्यामुळे टेस्ट फार छान येईल तुम्ही विकतचा पण मसाला यूज करू शकता पण घरच्या मसाल्याची चव ही वेगळीच असते आता यामध्ये तांदूळ घालायचे आहेत आपले रेग्युलरवाले तांदूळ मी वापरत आहे तुम्ही बासमती पण यूज करू शकता किंवा आंबे तुम्हाला जे आवडतात ते तांदूळ तुम्ही वापरू शकता यासाठी छान एक वेळेस परतून घ्यायचा आहे काई -काई आता यामध्ये पाणी घालायचं आहे दोन वाटी तांदूळसाठी चार वाट्या पाणी वापरत आहे मी पाणी हे तांदळावर डिपेंड असते काही काही तांदूळ जास्त काही तांदूळ फार चिकट होतात किंवा काही कोरडे होतात तर तुमच्या तांदळानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता मी दोन वाटी तांदूळसाठी चार वाट्या पाणी मिक्स केलेलं आहे आता यामध्ये दही घालत आहे हे तीन ते चार चम्मच दही आहे याला फेटून घेतलं अगोदर जास्त आंबट दही असेल तर एकच चम्मच घाला आणि मीठ घालायचं आहे चवीनुसार मीठ घातल्यानंतर यामध्ये थोडंसं मी धने जिरे पूड घालत आहे आणि कोथिंबीर घालायची आहे तुम्हाला हा भात थोडा हिरवा असा हवा असेल तर यामध्ये तुम्ही पालकची पेस्ट पण घालू शकता हे व्यवस्थित एकवेळेस छान असं मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये आता आपण साजूक तूप घालणार आहोत तुपामुळे हा भात एकदम मऊ लुसलुशीत होतो तुम्ही बटर पण वापरू शकता तुपाऐवजी मी दोन चमच तूप घालणार आहे या भातामुळे भातामध्ये आणि ह्याला दोन सिटी होईपर्यंत मिडियम गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे दोन सिटीनंतर गॅस बंद करायचा आणि कुकर पूर्णपणे थंड होऊ द्यायचं थंड झाल्यानंतर हा भात तुम्ही सर्व करू शकता बुंदी सोबत हा भात खूप छान लागतो चवीला किंवा असाच खाल्ला तरी पण फार चविष्ट होतो लागतो आपला हा मसाले भात तयार आहे एक या पद्धतीने नक्की करून बघा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका